नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचंच नाव देण्यात यावं या मागणीसाठी सोमवारी उरण तालुक्यातील जासे येथे मशाल मोर्चा काढण्यात आल्यानंतर सायंकाळी पनवेल शहरात पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दुचाकींवरून मशाल रॅली काढण्यात आली होती. या जनजागृतीपर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पनवेल मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोकनेते दिबा पाटील यांच्या फोटोला पुष्पहार घालून सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मशाल मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले की दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याबाबत सुरू असलेल्या राज्य सरकारच्या बालिशपणाला आणि उदमपणाला विरोध करण्यासाठी आज ही मशाल रॅली काढण्यात आली असून या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. जासे येथील मोर्चातून आलेल्या मशालींची पनवेल महापालिका क्षेत्रात 40 ठिकाणी अशा प्रकारे रॅली काढण्यात आली. लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने दिबांच्या नावासाठी 15 ऑगस्ट ही डेडलाईन दिली असून या तारखेपर्यंत राज्य सरकारनं प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर 16 तारखेला आपण पुन्हा ओवळे फाटा येथे जमून विमानतळाचे काम बंद पाडायचे आहे असेही परेश ठाकूर यांनी सांगितले. या रॅलीत नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, माजी नगरसेवक जगदीश गायकर तसेच अमरीश मोकल, चिन्मय समेळ, पवन सोनी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते. पनवेल शहरातील जय भारत नाका, मिरची गल्ली, कोळीवाडा, रोहिदासवाडा, पंचरत्न हॉटेल, आदर्श लॉज असे फिरून आग्री समाज सभागृहाजवळ सर्वांनी प्रतिज्ञा घेऊन रॅलीची सांगता झाली.
आज या इथे कोरोनाचा काळ चालू आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये ही कसली आली रॅली, तर मित्रांनो दुर्दैवाने आपल्या सरकारचं जो बालिश आहे की कोरोनाच्या काळामध्ये जिथे विमानतळाची एक वीट सुद्धा रचली जात नाहीये, अजूनपर्यंत जमीन लेवलिंगचं काम अजूनपर्यंत चालू आहे तो पूर्ण होत नाही, आणि या इथे कोरोनाच्या काळात जर सरकार जर सिडकोला जबरदस्ती ठराव करायला लावतंय एवढा बालिशपणा जर ते दाखवत आहे, तर मग आम्हाला नक्कीच या इथे विरोध करण्यासाठी म्हणून आम्हाला मानव साखळी आंदोलन सुद्धा आम्हाला ठेवायला लागलं, त्याच्याच नंतर सिडकोचं घेराव आंदोलन सुद्धा ठेवायला लागलं. सिडको घेराव आंदोलनाच्या वेळेला आपण सरकारला ठणकावून सांगितलं होतं की जर आपण हा ठराव मागं घेतला नाही, 15 ऑगस्ट पर्यंत मागं घेतला नाही, तर मग आम्हाला नक्कीच सध्या आणखी आमचं आंदोलन तीव्र करायला लागेल. आपण एवढं सांगूनही इथं सरकारला काहीच फरक पडलेला नाहीये. सरकारचं मात्र म्हणणं हेच आहे की आम्ही फक्त जाणतात तुम्ही काय ते विकास इथं तुम्ही करायचा, आम्ही फक्त येऊन नाव देणार, आम्हाला पाहिजे तीच नाव देणार. एवढा बालिशपणा, एवढा उद्दामपणा आणि एवढी घमेंड जर सरकारमध्ये असेल तर मग आम्हाला सुद्धा इथे विरोध करायला आणि दिवाटे साहेबांच्या साठी इथं रस्त्यावरती येणं हे गरजेचं आहे. दिवाटे साहेबांनी आयुष्यभर सर्व आपल्या सर्वांसाठी इथं खस्ता खाल्ला आणि आपण जर एवढा त्रास सुद्धा आपण घेऊ शकत नसू तर नक्कीच ही शर्मेची गोष्ट असेल. आणि म्हणूनच या इथे सरकारने 15 ऑगस्ट पर्यंत त्यांना निर्णय घ्यायचा होता, त्यांनी कोणत्याही प्रकारे हालचाली चालू केलेल्या नाहीयेत. म्हणूनच आपण आज हा इथे मशाल मोर्चा ठेवलेला होता. या मशाल मोर्चाच्या द्वारे आपण सर्व ठिकाणी म्हणजे अगदी तो पनवेल असेल, उरण असेल किंवा तो नवी मुंबई असेल किंवा ठाणा असेल, मुंबई असेल, पालघर असेल, सर्व ठिकाणी आपण योग्य तो संदेश हा आपण आता पोहोचवलेला आहे. आता याच्या पुढची पातळी म्हणजे 16 ऑगस्टला आपण सर्वजण ओळा फाटा येथे जमून आपण विमानतळाचं काम आहे ते आपल्याला बंद पाडायचं आहे. याच्या पुढच्या काळामध्ये आणखी समजा सरकार जर इथं नमणार नसेल, तो उद्दमपणा असं दाखवणार असेल, तर आणखीन आणि आणखीन आपलं आंदोलन तीव्र करत जाऊ. आज या इथं आपण सर्वजण एकत्र जमला, या इथं मोटरसायकल रॅली आयोजित केली. अशा प्रकारे एकूणतः आपल्या पूर्ण पनवेलमध्ये 40 ठिकाणी, पनवेल महानगरपालिका तालुका पण बोलत नाही, पनवेल महानगरपालिकेमध्ये 40 ठिकाणी अशा प्रकारे रॅली ठेवलेली आहे. ही आजची रॅली होती, ही जनजागृती रॅली होती आणि या रॅलीचं आता रूपांतरण पुढच्या काळामध्ये आणखीन आणि तीव्रपणाने आंदोलन करण्यामध्ये होत जाईल.